जुळे सोलापुरातील मोनार्को हॉस्पिटलच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मोनार्को हॉस्पिटल आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांची मधुमेह तपासणी, हाडांची ठिसूळता तपासणी करण्यात आली. यावेळी डॉक्टर अरुण मनगोळी आणि डॉक्टर अविनाश कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, ज्येष्ठ पत्रकार अभय दिवांजी उपस्थित होते. की हाडांचा ठिसूळ, कॅल्शियम जाहिरात खूप असते, फार्मा कंपनीजकडनं D3 जाहिरात असते, या सगळ्या. पण नेमकं खरंच ठिसूळ आहे का, ऑस्टिओपोरोसिस आहे का, तुमच्या बोनमधलं कॅल्शियम डिपॉझिशन कमी झालंय का, हे एकदा चेक करून घ्या. किती कमी आहे ते बघा, त्याप्रमाणे औषधं घ्या. कारण असेल माझ्याकडे माझ्यात कॅल्शियम कमी आहे म्हणून उगीच घेत राहिलं तर कॅल्शियम विनाकारण घेऊन सुद्धा त्याचे साईड इफेक्ट होतात. आणि व्हिटॅमिन डीचं एक महत्त्व काय आहे, आपण नुसतं हाडं ठिसूळ होतात म्हणून कॅल्शियम घ्यायचं हे जे कॉन्सेप्ट आहे ते चुकीचं आहे. आपल्या हृदयाच्या फंक्शनिंगला, म्हणजे आपला हृदय विकार होऊ नये, अटॅक येऊ नये, ते प्रिव्हेन्शन करण्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमचं खूप महत्त्वाचं एक रोल आहे. आणि ज्यांना कोणाला शुगर आहे त्या लोकांमध्ये जर का कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचं डेफिशियन्सी असेल तर त्यांचं जे मायक्रोवॅस्क्युलर इफेक्ट, साईड इफेक्ट म्हणतो, म्हणजे डोळ्यांमध्ये रेटिना कमजोर होतात, किडन्या लवकर खराब होतात, आणि मायक्रोवॅस्क्युलर म्हणजे आर्थरोस्क्लेरोसिस हे जे प्रमाण आहे त्याची गती आपण कंट्रोल करू शकतो, त्यांना मंदावू शकतो. तर त्याच्यासाठी व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम हे खूप महत्त्वाचं आहे. सोलापुरातील पत्रकारांसाठी मोनार्को हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात हाडाची ठिसूळपणा, तसेच लिव्हरची कार्यक्षमता, शुगर आणि BP आदींची तपासणी डॉक्टर अरुण मनगोळी, डॉक्टर कुलकर्णी यांनी केली. याचा पत्रकारांना लाभ झाला. अशा प्रकारचं शिबिर आयोजित करण्याची गरज होती, ही गरज लक्षात घेऊन डॉक्टर मनगोळी सरांनी पत्रकारांसाठी जे शिबिर आयोजित केलं त्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीनं त्यांचं खूप खूप आभार. पत्रकारांना माफक दरात उपचार द्यावेत अशी आम्ही केलेली मागणी ही त्यांनी मान्य केली आहे. त्यामुळे परत एकदा मी डॉक्टर मनगोळी सरांचा आणि त्यांच्या टीमचा आभार मानतो. जुळे सोलापुरातील मोनार्च हॉस्पिटल येथे सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांसाठी आज या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं. मित्र हो, खरं पाहता पत्रकारांचं जीवन हे अतिशय धकाधकीचं असतं. त्यांना वेळी अवेळी जेवण असेल किंवा झोप, इतर ताणतणावात तो आपलं गुजराण करत असतो. अशावेळी वर्षातून एकदा आरोग्य तपासणी निश्चित गरजेची असते आणि त्या अनुषंगाने श्रमिक पत्रकार संघाने पुढाकार घेऊन आज या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं. या शिबिरात पत्रकारांची डॉक्टर मनगोळी व त्यांच्या सर्व टीमने ब्लड प्रेशर, मधुमेह, लिव्हर तपासणी तपासणी करून योग्य असं मार्गदर्शन आणि सल्ला दिला. आणि पत्रकारांच्या दृष्टीने हे आरोग्य शिबिर निश्चितच फायदेशीर असं ठरणार आहे. जे आजाराच्या बाउंड्रीवर आहेत त्यांना या निमित्तानं एक हे मिळालेलं आहे, सल्ला मिळालेला आहे. त्या सल्ल्याचा जर सल्ल्याप्रमाणे जर त्यांनी औषध उपचार व योग्य अशी आरोग्याची काळजी घेतली तर त्यांना त्यांचं वयोमान आयुष्यमान वाढण्यास निश्चित मदत होणार आहे. एवढं मात्र खरं, धन्यवाद. मी आहे शेतकऱ्याची पोरगी, त्यामुळे गोफन मला वारशातच मिळाले. घरात कोण असत? पोलिओडोस वाली आहे का तू? पोरीच जातीन असं बोलू नये ग, अजून लईला आमचा पल्ला गाठायचे. सगळं पराक्रम माहितीत मला कॉलेजमधलं, म्हणूनच मला जळताना खरं नको होता पदरात.
मुलांना जन्माला घाला त्यांना वाढवा हे असल्या चौकटीतला विचार करणारी मुलगी मी नाही. नशिबात काय वाढून ठेवलंय कुणास ठाऊक. मी पुढाकार घेईन आणि जातीतल्या सगळ्या पोरींना पाठीशी घाली मग बघू माझं 13वं कोण घालतंय ते.